महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी, तसेच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार स्थापन करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी सध्या शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. ही बैठक सुरू असतानाच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक या दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येणार असल्याचे सांगितले. आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर माध्यमांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बातचीत केली. यावेळी संजय राऊत यांनी सांगितले की सत्ता स्थापनेसाठी आघाडीच्या नेत्यांमधील चर्चा आता अंतिम टप्प्यात आली. या चर्चेनंतर लवकरच तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरेल, तसेच लवकरच राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल. शिवसेनेचा मुख्यमंत्री या सरकारचं नेतृत्व करेल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार बनावं यासाठी अनुकूल आहेत. राज्याच्या हितासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं यासाठी सोनिया गांधींनी पाठिंबा दिलाय, असंही राऊत म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.